औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील रामलीला मैदान येथे उत्तर भारतीय संघातर्फे रावण धरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी केंद्रीय मंत्री अर्थमंत्री भागवत कराड व महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सार्वे यांची उपस्थिती होती यावेळी रामलीला मैदानामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती दोन वर्षांपासून कोरोना असल्यामुळे दसऱ्यानिमित्त निमित्त रावण दहन करता आले नाही मात्र या वर्षी दहनासोबत दहनही सुद्धा करण्यात आले यावेळी भागवत कराड म्हणाले की रावण दहन करण्याच्या आधी लग्न दहन करण्याच्या अगोदरच एवढंच सांगू इच्छितो की आपल्या मधला रावण दहन केला पाहिजे नंतरच विजयाचा मार्ग सफल होतो आपल्यातला रावण मत्सर अहंकार क्रोध द्वेष आपल्यामधून जाळून टाका म्हणजे आपल्याला सर्व कामात विजय प्राप्त होईल असेही भागवत कराड यांनी यावेळी म्हटलेलं आहे